नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या घामाचे दाम म्हणून गत सालचे 400 रुपये दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देऊ नका, माजी खासदार राजू शेट्टी। कागदोपत्री हिशोबात गोलमाल करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 37 साखर कारखान्यांनी गत वर्षी 1200 कोटी हानले आहेत। यामध्ये संचालकांनाही 2 बिस्किट आणि चहा तोही शेतकऱ्यांवर बोजा टाकून दिला, त्यामुळे हे पैसे 400 प्रमाणे दुसऱ्या हप्त्याच्या रूपाने सुमारे 15 लाख शेतकऱ्यांच्या खिशात टाकून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे आहे, यासाठीच हा संघर्ष यज्ञ सुरू आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले। ते काल कागल तालुक्यातील बेलेवाडी काळमा येथील जन आक्रोश पदयात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात बोलत होते। अध्यक्षस्थानी सरपंच अबोली कांबळे होत्या। या आक्रोश पदयात्रेची काळमा बेलेवाडीत फुलांच्या उधळीत व पारंपरिक ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले। भारती विद्यापीठाच्या आनंदराव पाटील प्रयोगशाळेपासून गावातील मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत ही आक्रोश पदयात्रा आली। गेल्या हंगामात साखर कारखान्यांनी चढ्या दराने साखरेची विक्री केली आहे। एफआरपी देऊनही कारखान्याकडे रक्कम शिल्लक आहे। साखरेची झालेली विक्री पाहता कारखान्यांना टनाला 400 रुपये ज्यादा मिळाले आहेत। मात्र कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील 37 कारखान्यांनी 15 लाख शेतकऱ्यांचे 1200 कोटी रुपये बुडवण्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला। कारखान्याची गेल्या वर्षी 70% साखर शिल्लक होती, ही साखर 32 आणि 34 रुपयांनी विक्री केली आहे। आता 38 रुपये दर असून जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगला दर मिळत आहे। रासायनिक खताचे दर वाढल्यानंतर जागतिक बाजारपेठेकडे बोट दाखवणाऱ्या केंद्र शासनाने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे। साखर विक्रीतून झालेल्या रकमेतून शेतकऱ्यांना टनाला 400 रुपये मिळावेत यासाठी 522 किलोमीटरची 22 दिवसाची आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे। ही रक्कम शेतकऱ्यांना परत मिळाल्यास हा पैसा परत बाजारात येईल, त्यामुळे बाजारातील मंदी हटवण्यास मदत होणार आहे। 37 साखर सम्राटांच्या घशातील ही रक्कम काढून शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे। साखर कारखान्यांनी हिशोब तपासणीसाठी वेळ द्यावा, सर्वच कारखान्याचे ऑडिट करण्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी सांगितले। आर्थिक अडचणी असताना कारखान्याने टनाला 400 रुपये कसे द्यायचे याची विचारणा करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमचे पथक कोणत्या कारखान्यावर हिशोबाला येऊ दे ते सांगा, मात्र या पथकाकडून बाकीचेही सत्य बाहेर आले तर तुम्हाला परवडेल काय, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी करताच उपस्थित शेतकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला। यावेळी संताजी घोरपडे कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री संजय घाटगे यांनी राजू शेट्टी यांच्याकडून निवेदन स्वीकारले। यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सागर कोंडेकर, उमेश देसाई, राजेंद्र गड्ड्यांवर, सरपंच अबोली कांबळे, नितेश कोगनोळी, संभाजी यादव, तानाजी मगदुम इत्यादींनी मनोगते व्यक्त केली। प्रास्ताविक आर के पाटील सर यांनी केले तर आभार डी बी कांबळे सर यांनी मानले। व्यासपीठावर संघटनेचे पदाधिकारी उपसरपंच सौ गीतांजली पाटील उपस्थित होत्या। यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी शेतीमालाला हमीभाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संघटित राहण्याची शपथ श्री राजू शेट्टी यांनी हातवर करून शेतकऱ्यांना दिली। या कार्यक्रमाचे आयोजन सुभाष पाटील, रमेश पाटील, तुकाराम पाटील, भिकाजी पाटील, इंदर पाटील, तानाजी पाटील, पुंडलिक पाटील व युवकांनी नीटनेटके केल्याने राजू शेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले। या कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, सर्व सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। गटातटात बांधल्या गेलेल्या काळमा बेलेवाडी गावात या आक्रोश पदयात्रेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे कापशी पंचक्रोशी चर्चेचा विषय बनला आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील। 17 ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही आक्रोश यात्रा आज बेलेवाडी काळमा येथे पोहोचलेली आहे। या दरम्यान दत्त, गुरुदत्त, जवाहर, शाहू, हमीदवाडा आणि संताजी घोरपडे एवढ्या कारखान्यांना निवेदनं देऊन झाली। उर्वरित 18 दिवसामध्ये बाकीच्या कारखान्यांना द्यायचे। एकूण 37 कारखान्यांच्या परिसरामध्ये ही यात्रा जाणार आहे। या 37 कारखान्यांनी गेल्या वर्षी 3 कोटी टन ऊसाचं गाळप केलं आणि या कारखान्यांच्याकडून आमचं 1200 कोटी रुपये 400 रुपयाप्रमाणे शिव। जर या आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवली आणि शेतकऱ्यांनी साथ दिली तर हे 1200 कोटी रुपये 15 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात जातील।
आणि जर का हे कारखानदार आंदोलन मोडायला यशस्वी झाले तर हे 1200 कोटी 37 कुटुंबातच राहतील। आणि म्हणून आज पक्षीय बंधन तोडून कटारतरज राजकारण बाजूला ठेवून गावागावातले सर्व पक्षीय लोक या यात्रेचं स्वागत करताना दिसतात, पाठिंबा देताना दिसतात। जसं आणि हा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चाललेला, जोपर्यंत 400 रुपये मिळणार नाही तोपर्यंत एक कांड सुद्धा ऊस कारखान्याला द्यायचं नाही असा हा निर्णय आम्ही घेतलाय। 7 नोव्हेंबरला ही यात्रा जयशिंपूरला पोहोचेल। ती या यात्रेची सांगता म्हणजे 22व्या ऊस परिषद, आणि या 22व्या ऊस परिषदेमध्ये शेतामध्ये उभा असणाऱ्या ऊसाला किती मागायचं याचा आम्ही निर्णय घेतो। जलशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।